सफारी पार्क येथे पिण्याचं पाणी आणि वापरायचे पाणी याची उपलब्धता आणि मागणी याचं मूल्यांकन करून अहवाल सादर करावे असे निर्देश औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेत. काल डॉक्टर चौधरी यांनी मिटमिटा येथील प्रस्तावित सफारी पार्कची पाहणी केली आणि सूचना केल्या. यावेळी त्यांनी पाण्याच्या स्रोताबाबत आढावा घेताना निर्देश दिले की या ठिकाणी भविष्यात पिण्याचे पाणी आणि वापरायचे पाणी याची उत्तम सोय करावी. यासाठी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, उपायुक्त राहुल सूर्यवंशी आणि कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा MB काझी यांनी सोबत बसून आराखडा तयार करावा. यावेळी प्रशासक यांनी माहिती देण्यात आली की सफारी पार्कच्या ठिकाणी एक पाझर तलाव आहे ज्याचे पाणी पार्कमध्ये वापरता येईल. तसेच नवीन पाणी पुरवठा योजना अंतर्गत या ठिकाणी जास्त क्षमतेची पाण्याची टाकी देखील प्रस्तावित आहे. यावेळी ते म्हणाले की पाण्याचे इतर स्रोत शोधावे आणि कमीत कमी खर्चात पाण्याचे नियोजन करावे यासाठी तिन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी जबाबदारी दिली. यावेळी डॉक्टर चौधरी यांनी संरक्षण भिंती तसेच पिंजऱ्याचे सुरू असलेल्या कामाचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्पाचे PMC यांना निर्देश दिले की त्यांनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सुधारित बार चार्ट सादर करावे. सदरील पाणी दौऱ्याच्या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपायुक्त राहुल सूर्यवंशी, उपसंचालक नगर रचना AB देशमुख, स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, अरुण शिंदे, उप अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी अजय भोय, प्रभारी प्राणी संग्रहालय संचालक डॉक्टर शाहिद शेख, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आणि इतर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.